एक दिवस दुपारी अश्विन माझ्याकडे क्लास लावायला आला। तो 9वीला होता। त्याच्या हाताला प्लास्टर होतं। त्याने क्लासला येण्याची इच्छा दर्शवली, पण त्याच्यासोबत कोणीही नव्हते। अश्विन चांगला चालत होता, त्यामुळे मी त्याला दुसऱ्या दिवशीपासूनच क्लासला येण्यास सांगितले। दुसऱ्या दिवशीपासून तो क्लासला येऊ लागला। एक दिवस त्याला घ्यायला त्याची आई आली। त्याच्यासमोर क्लासबद्दल जुजबी बोलणं झालं। ती त्याला घेऊन बाहेर गेली व त्याला बाहेर ठेवून ती परत आली। टीचर, अश्विनच्या अभ्यासाकडे लक्ष द्या बरं का, त्याच्या शाळेतही खूप दांड्या होतात, त्याची आई म्हणाली। हो म्हणून मी त्यांना आश्वासन दिले। मग त्या म्हणाल्या, तसं नाही टीचर, अश्विन कधी कधी खूप थकतो, त्यामुळे त्याला काहीच करायला जमत नाही, अभ्यासही नाही, मग तो अभ्यासात मागे पडतो, कॅन्सर आहे ना त्याला। हे ऐकून माझ्या पायाखालची वाळू सरकली। मी म्हणाले, अरे बापरे, मला नव्हतं माहिती टीचर, म्हणूनच मी तुम्हाला भेटायला आले। त्याची शाळा बुडल्यामुळे त्याचा अभ्यास होत नाही, म्हणून त्याला क्लास लावला आहे। तुम्ही प्लीज त्याच्या अभ्यासाकडे लक्ष द्या, त्याची ट्रीटमेंट सुरू आहे। अश्विनची ट्रीटमेंट सुरू होती, पण फारसा फायदा झाल्याचं काही दिसत नव्हतं। शेवटी डॉक्टरांनी बोन मॅरो ट्रान्सप्लांट करायला सांगितलं। खर्च आवाक्याबाहेरचा होता। अश्विनचे आई वडील मध्यमवर्गीय होते, एवढा खर्च करणे त्यांना कठीण होते, त्यामुळे अश्विनच्या आईने इतर ठिकाणाहून काही मदत मिळते का पाहायला सुरुवात केली। काही संस्थांनी मदत केली, माझ्या ट्युशनमधल्या मुलांनी स्वतःहून मदत गोळा केली। आम्ही सर्वांनी सगळ्यांची मदत घेऊन जमवलेले पैसे अश्विनला द्यायला गेलो। त्याच्या ऑपरेशनची तारीख ठरली होती। ट्युशनच्या मुलांनी खारीचा वाटा उचलला होता। खूप कौतुक वाटले मुलांचे। अश्विनकडे गेलो तर तो बाहेरच्या खोलीत आराम करत होता। आम्हाला पाहून त्याला खूप आनंद झाला। मुलं एकमेकांशी भरभरून बोलली। अश्विनला ऑपरेशनसाठी शुभेच्छा देऊन आम्ही परत आलो। ऑपरेशन होईपर्यंत अश्विनच्या आईचा जीव टांगणीला लागला होता। ऑपरेशन सक्सेसफुल झालं म्हटल्यावर आई बाबा दोघंही खूप खुश झाले। आम्हाला कळल्यावर आम्हालाही आनंद झाला, पण त्याची खूप काळजी घ्यावी लागणार होती, कारण ऑपरेशनच्या वेळी त्याची इम्युनिटी खूप कमी केल्याने इन्फेक्शनचा धोका होता। म्हणून त्याला विलगीकरण कक्षात ठेवले होते, जिथे फक्त डॉक्टर किंवा नर्सच जाऊ शकत होते। आई बाबा बाहेर बसून अश्विनची काळजी करत असायचे। अश्विन रूममध्ये एकटाच असायचा, बोलायला कोणी नव्हतं, तेव्हा मोबाईलही नव्हते, एकटाच विचार करत पडलेला असायचा। एक दिवस त्याच्या शेजारच्या विलगीकरण कक्षातला पेशंट गेला। त्यावेळेस त्या पेशंटच्या रूममधले आवाज, डॉक्टर, नर्सेस यांची पळापळ, पेशंटचं तडफडणं आणि मग नातेवाईकांची रडारड, हे ऐकून तो फारच घाबरला। त्याच्या जागेवरून सगळं अनुभवलं त्यानं, मनातून तो पार कोसळला। तो एकदाच नर्सला म्हणाला की सगळ्याचं असंच होतं का। त्याची तब्येत त्या दिवसापासून ढासळायला लागली। तो उपचारांना प्रतिसाद देईनासा झाला। डॉक्टरांनाही कळेना की असं का झालं अचानक ते। दुसऱ्या दिवशी त्याची प्रकृती खूपच खालावली आणि त्याने शेवटचा श्वास घेतला। त्याचे आई वडील पार कोसळून गेले। मृतदेह मुंबईहून घरी आणला। मोठ्या आशेनं लेकराला नेलं होतं मुंबईला। आम्ही त्याच्या आईला भेटायला गेलो तर काय बोलावं तेही कळत नव्हतं। बिचारी माऊली तिचा एकुलता एक लेख गमावून बसली होती। खूप वाईट वाटलं, पण आपल्या हातात काहीच नसतं। आमच्या क्लासमध्ये त्याची रोज एकदा तरी आठवण निघायचीच। बरेच दिवस निघून गेले। मी एकदा बसने येताना बसमध्ये अश्विनची आई भेटली। बरीच सावरली होती। कशा आहात विचारल्यावर म्हणाली, टीचर, मी आता अशा आजारी आणि ऐपत नसलेल्यांना आर्थिक मदत मिळवण्यासाठी आणि कॅन्सर पीडितांसाठी काम करते। इतरांच्या वाट्याला तरी माझ्यासारखं दुःख नको। तिने मला स्टेपल केलेली 4-5 पानं मला दिली। त्यावर कॅन्सर हॉस्पिटलची माहिती, पत्ते, अनेक डॉक्टरांचे नंबर, वेगवेगळ्या टेस्ट कुठे कशासाठी केल्या जातात व त्याचे अंदाजे खर्च इत्यादी सर्व माहिती होती। आज हे सगळं गुगलला सहज उपलब्ध असेल, पण तिने जमवलेली माहिती इतर कोणाला तरी उपयोगी पडावी हीच तिची इच्छा होती। स्वतःच्या एकुलत्या एका मुलाचं दुःख बाजूला ठेवून दुसऱ्याचं दुःख डोईवर घ्यायला निघाली। धन्य ती माऊली आणि धन्य तिचे विचार। आपोआपच मी तिच्या समोर नतमस्तक झाले। जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम।